के लिए हानिकारक है। अनुताई वाघ या शिक्षणतज्ज्ञ तसेच समाजसेविका होत्या। कोसबाच्या टेकडीवर आदिवासी वाड्यात तसेच इतर आदिवासी भागात सेविका होत्या। अगं झोप आता, अगं सकाळी कर अभ्यास, तसही सकाळी केलेला अभ्यास लक्षातही चांगलं राहतो। खरं आहे, पाठण तर सकाळी आणि लिखाण रात्री करायचं असतं असे आमचे भूगोलाचे सर नेहमी म्हणतात। मग कॉप्या कधी करायच्या? आदिवासी पाड्यात तसेच इतर आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले। माझ्या शेवटचं उत्तर पाठांतर झालं, तुम्ही झोपते, तुला काय हवं का? असंख्य आदिवासी मुलांच्या मनामध्ये त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली। शिक्षणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आणि लिटली ग पेपर हो गाई, नको काळजी करू, लिहिन मी पेपर। मागच्या वेळेला पास झालेला, आता नाही का पास होणार? अगं सावित्री, बेडरूमचा दरवाजा बंद करून आपली मुलगी किती अभ्यास करायची माहिती आहे का तुला? ती हमखास नंबर मध्ये पास होईल। पॉप्स येऊ? चल गाई येते मी। थांब इनिया, हे गे नारळ देवळात ठेव। मी पण आता दहावीत जाणार। नवीन शाळा, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, असंच असणार ना माझा गणवेश? देवा, मी किती अभ्यास केलाय हे फक्त मला आणि दुसरं तुला माहितीये, बाकी सब पाणी कम रे। देवा मला पास व्हायचंय रे, काटावर तर काटावर। चांगले सोपे सोपे प्रश्न येऊ दे, जास्त करून जोड्या लावा येऊ दे, कारण आतापर्यंत शाळेचे आम्ही बऱ्याच लावल्या। आई म्हणत होती मी पास झाले तर कोंबडं देईन म्हणून, बाकी तुझं तू बघून घे रे।
पुस्तक ही तर दहावीच आहे, बहुतेक विनायत आईचं असणार. अरे बापरे, हे तर फाटलंय. देवान हे दान पार फाटल नशीब, जरी हार नशिबात जिद्द तुझी अमनात, जिद्द तुझी अमनात, जिद्द तुझी अमनात. दिल देवान हे दान पार फाटल नशीब, जरी हार नशिबात जिद तुझी अमनात, जिद तुझी अमनात, जिद तुझी अमनात. काय गं विदे, काय झालं? काय नाही काका. आईची तब्येत ठीक आहे ना? तब्येत आहे तशीच आहे. काय बोलते काका, आई आता खूप आजारी असते, तिच्या बदली धुनी भांडी मी केली तर चालतील का? हो, पण दोन्ही टाइम करावी लागतील, सकाळ संध्याकाळ. तुला जमत असेल तर बघ, नाहीतर मी दुसरी कोणीतरी ठेवते. हो चालेल काका, येते काका. काय झालं इथे? काकी कपडे घ्यायचे ना. विनया कपडे घेऊन ये. काय गं विद्या, आयसीचं काम तू अंगावर घेतलंस काय? हो आत्या. आज भरल आकाश फाटक्या या नशिबाला, आज लागल ठिगळ, लागल ठिगळ,
लागल ठिगळ तुझ्या धरला मुठीत आज भरल आकाश फाटक्या या नशिबाला आज लागल ठिगळ आज लागल ठिगळ आज लागल ठिगळ देवा भरपूर कृपा झाली हो अरे बहुतेक प्रश्न कात्रणाचे चाले थँक यू देवा पण देवा आज पण अशीच कृपा ठेव काकी यात कुठे विनयाचा गणवेश नाही आहे अगं विद्ये ते विनयाचा शेवटचा पेपर तिने आता कुठे टाकलाय काय माहिती ड्रेस नाही काकी त्याला काल थोडंसं काळं डाग राहिलेलं होतं ते धुवून तुम्हाला स्वच्छ करून देते हो का असं का बघते हा अगं विनया तुझा ड्रेस कुठे आहे अगं काय माहिती आता तू कुठं ठेवलाय तसेही फिट होते तो गणवेश मला घे आणि घे तुलाच ठेव आता बक्षीस म्हणून ना अरे झिंगताव मग पिताव कशाला आयला झाली चांगलीच बाकी जसवाय काय करतोस हात लावू नको त्या पोरीच्या दप्तऱ्याला ठेव ठेव ती पुस्तका हे चंद्रे गपरे ज्या आईला नुसती हिची रोजची कटकट हे नको ऐकू ते नको ऐकू हि बघ चाललो समजी पुस्तक ऐकताय आता बायको पण बदलून टाकीन अरे मग पिताव मग परताव कशाला दे तुझं शाळेचं दप्तर व्यवस्थित लाव घरात वाढवी आहे तिची पण नजर आहे तुझ्या दप्तरावर जरा लपून ठेव हा ती इकडे पुस्तका अरे ती पुस्तक ऐकून माझी दारूची सोय होईल अरे एक तलब तरी दूर होईल माझी आणि शिक्षण घेऊन काय बी उपयोग होणार नाही बघ तुझा बा उपयोग कसा नाही होणार ही कोण तुझी एक एलटी तलब तर नक्की दूर होईल पण बा ही जर मी पुस्तकं वाचली ना तर ही जी आपली गरिबी आहे ना ती कायमची दूर होईल एवढं वजन आहे या पुस्तकात अरे हे सब कुछ झूट आहे झूट बा खरं आहे कोणीतरी सांगून गेलाय आपल्या देशात राजाला पूज्य मानलं जातं पण विद्वानाला अख्ख्या जगात दारू सब कुछ है आई आता माझ्या पुस्तकांचा प्रश्न सुटला आता आपल्याला वह्या विकत घ्यावे लागतील उरलेल्या पैशात आपण उद्या तालुक्याला जाणार आहोत ना तुला चांगला डॉक्टर पण करू नको ग बरी आहे असू दे आणि आगोटीचं सामान पण भरू पाऊस पण तोंडावर आलं ना नमस्ते सर अगं विद्या कुठे गेली होती तालुक्याला गेली होती सर
बर बर, आईची तब्येत कशी असते आता? तब्येत आहे तशीच आहे. बर ठीक आहे. तालुक्याला काही काम? हो आया, आईची औषधं आणि किराणा माल आणायचं होतं म्हणून. वा वा वा, छान छान काम केलं सर. आणि सर पुस्तक बरं झालं पुस्तके नाही घेतलीस, कारण या वर्षी दहावीची पाठ्यपुस्तके आणि गणवेश दोन्ही बदलतात, त्यामुळे दोन्ही नवीन घ्यावे लागतील तुला. त्यासाठी पैसे जमवतेस ना? बरं ठीक आहे, चल निघू. बस इथं बा. कसं वाटलं माझा गणवेश? वा दे झकास, एकदम झकास. इदे हा बा, काय हे ठेव, मी दारू सोडली. हो आई खरच, माझी कष्टाची कमाई आहे.
मला दारू पिऊन इकडे तिकडे पाडण्यापेक्षा इद्देचा बा आणि इद्वानाचा बाबा व्हायला आवडेल। आवडेल पुरी मला इद्वानाचा बाबा व्हायला। हे पैसा आईकडे देऊ नको, हा तुझ्याकडेच ठेव। उरी उंच आकांक्षेचा ध्यास, मनी शिकण्याची आस, वाचा या बत्तीचा प्रकाश, चाले इद्देचा आश्वास, करदीच्या शिव्यावानी पायी टोचते गरिबी, जल वाच्या चाव्यावानी अंगी डसे ही लाचारी, पण जिद्द शिकण्याची अंगी उरून भरली, हाती मेहनतीचे बळ कष्ट करत राहिली, मात करुनी गरिबी पायी तुडवी लाचारी, शिकायचं हे सापान इद्या सत्यात उतरी, इद्या सत्यात उतरी।